अरे म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्याही मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट असली पाहिजे. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पक्षातले जे मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी निश्चित मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं ही भावना ठेवलीच पाहिजे. ते ठेवण्यात काही गैर नाहीये. किंवा ओबीसी समाजाचा जो आमचा कार्यकर्ता आहे आपल्या आरक्षणामध्ये कुठे गडबड तर होत नाही ना, ही भावना त्याच्या मनामध्ये असणं यात गैर काही नाही आहे. पण या दोन्ही भावना असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र जातीतनं कुठेतरी भेद होतो आहे, कार्यकर्त्यांमध्ये जातीची गट तयार होत आहेत, हे मात्र होऊ देऊ नका. भारतीय जनता पक्षाचा ओबीसी कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये तेवढंच कमिटमेंट असलं पाहिजे की माझी पार्टी मराठा समाजाला न्याय द्यायला तयार आहे, मी माझ्या पार्टीच्या मागे उभा आहे. आणि भारतीय जनता पक्षामधला जो मराठा कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला मला न्याय द्यायचा आहे पण तो ओबीसीवर अन्याय करून मला द्यायचा नाहीये. ही भावना भारतीय जनता पक्ष म्हणून आपली असली पाहिजे. आणि म्हणून हे जे काही विभाजनाचं लोण आहे हे विभाजनाचं लोण पसरू देऊ नका. मी मागे आपल्याला सांगितलं आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाहीये. मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही. आणि मी तर हे माझ्या अनुभवातून सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहेत, हे समाजाचे प्रश्न आहेत. निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नाही या मताचा मी आहे. त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका. चिंता जर करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कुठेतरी त्या ठिकाणी त्याला भेगा पडताय, ते फाटताय, अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती चिंताजनक आहे. कारण गाव गाड्यावर सर्व लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी राहिले आहेत. आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. प्रत्येक समाजाचं आपलं एक वेगळं महत्व आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस मोदीजी सांगतात की माझ्याकरता जात धर्म महत्वाचा नाही आहे, माझ्याकरता महत्वाचं संविधान आहे आणि माझ्याकरता एकच जात आहे ती म्हणजे गरिबी, सगळ्या प्रकारच्या गरिबांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, मग आरक्षणाची भावना कशातनं निर्माण होते? गरिबीतनंच निर्माण होते. आरक्षणाची भावना कुठेतरी आम्ही मागासलेले आहोत यातनंच निर्माण होते आहे. त्यामुळे आरक्षण महत्वाचं आहे ते तर देऊच, पण त्याच्यासोबत जोपर्यंत हे मागासले पण आपण दूर करणार नाही तोपर्यंत कितीही आरक्षण आपण दिलं तरी देखील समाजातलं ही जी भावना आहे की आम्ही मागासलेले आहोत ही भावना दूर होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या समाजांकरता आपण वेगवेगळे निर्णय घेतले